गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन नवीन चैप्टर सुरू करना आहो ती म्हणजे बायोडायवर्सिटी एंड कंजर्वेशन्स। तर या लेसन इथे आपल्याला बायोडायवर्सिटी शिकायची आहे आणि या बायोडायवर्सिटीचं आपल्याला कंजर्वेशन सुद्धा करायचं आहे। ओके, कंजर्वेशन म्हणजे संवर्धन करणे किंवा वाचवणे। तर आता बायोडायवर्सिटी तर कंजर्व करायचं आहे, याच्यामधून आपल्याला हे लक्षात येते की बायोडायवर्सिटी किती इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, ती किती आवश्यक आहे फॉर द लाईफ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। ओके, तर सुरुवातीला आपण बघू की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द बायोडायवर्सिटी। ओके, तर बायोडायवर्सिटीची जर डेफिनेशन जर आपण केली, सिंपल डेफिनेशन जर आपण केली, तर काय सांगता येईल आपल्याला बघा। बायोडायवर्सिटी जो वर्ड आहे तो ॲक्च्युली दोन वर्ड्सनी बनलेला आहे, एक बायो आणि दुसरा डायवर्सिटी। ओके, बायोचं मीनिंग काय होतं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लाईफ, आणि डायवर्सिटी म्हणजे व्हॅरिएशन किंवा डिफरन्सेस। ओके, सिंपलचा मीनिंग आहे बायोडायवर्सिटी म्हणजे काय, द व्हॅरिएशन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम। ओके, सो डेफिनेशन काय होईल, इट इज अ व्हेरिएशन्स इन लाईफ फॉर्म। ओके, ऑन द अर्थ। ओके, त्यालाच आपण म्हणणार आहोत बायोडायव्हर्सिटी। ओके, तर बायो म्हणजे काय, लाईफ। ओके, बायो म्हणजे काय, लाईफ, आणि डायवर्सिटी म्हणजे काय, व्हेरिएशन्स। ओके, तर अर्थवरती जेवढे काही लाईफ फॉर्मची व्हेरिएशन्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत बायोडायवर्सिटी। ही खूप सिंपल अशी याची डेफिनेशन झाली। तर टेक्निकल डेफिनेशन जर बघितली आपण, तर दॅट इज अ इट इज अ कंबाईन डायवर्सिटी। ओके, तर डायवर्सिटीलाच आपण म्हणणार आहोत इथे हेट्रोजेनिसिटी। ओके, हेट्रोजेनिटी। ओके, हा वर्ड आपल्याला एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेला आहे। ठीक आहे, होमो आणि हेट्रो, होमो म्हणजे सेम आणि हेट्रो म्हणजे डिफरंट। ओके, तर डिफरंट असेल तर आपण डायवर्सिटी म्हणतो। तर हा वर्ड जो होता आपण यूज करू शकतो फॉर द बायोडायवर्सिटी, दॅट इज अ हेट्रोजेनिसिटी। ओके, ॲट द at all levels from micromolecules within cell to genes, okay, then species and ecosystem। ओके, तर सिंपली जर आपण बायोडायवर्सिटी म्हणलं तर काय असते, इट इज अ कंबाईंड डायवर्सिटी। अर्थवरती जी काही कंबाईंड डायवर्सिटी आहे, जी आपल्याला विद इन द सेलमध्ये जे काही मायक्रोमॉलिक्युल्स आहेत, बायोमॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यापासून तर सेलमध्ये असलेल्या जीन्सपर्यंत पाहायला मिळते। जरी दोन सारखे सेल जरी असतील, तर त्या सेलमध्ये तुम्हाला मायक्रोमॉलिक्युल्समध्ये किंवा बायोमॉलिक्युल्समध्ये सुद्धा व्हॅरिएशन्स पाहायला मिळतात। असे कोणते दोन सेल्स नाही की त्यांचे एक्झॅक्टली प्रोटीन्स सारखे असतील म्हणून। ठीक आहे, प्रोटीनमध्ये सुद्धा डिफरन्स आहेत, तर तिथपासून तर जीन्स लेवलपर्यंत सुद्धा व्हेरिएशन्स पाहायला मिळतात, डायव्हर्सिटी पाहायला मिळते। पुढे गेलं तर आपल्याला स्पेसीसमध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहायला मिळते, त्याच्यानंतर आपल्याला इकोसिस्टीममध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहायला मिळते। ती झाली याची टेक्निकल डेफिनेशन्स। ओके, आता याचे काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे एनसीईआरटीच्या बुकमध्ये, ते एक्झाम्पल आपण घेऊ। ठीक आहे, तर यूज अशी डायव्हर्सिटी अर्थवरती प्रेझेंट आहे, त्यातले काही एक्झाम्पल बघू आपण। तर फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे 20,000 स्पेसीस आहेत अर्थच्या। ठीक आहे, द स्पेसीस ऑफ अर्थ्स। ओके, तेवढ्या स्पेसीस आहेत ऑर्चिडच्या सुद्धा। ओके, 20,000 स्पेसीस ऑफ ऑर्चिड्स प्लांट। ओके, आणि 28,000 जे आहेत
दैट इज अ फिश चार्ट। ठीक है, मैं कहते ह्यूज अभी बायोडायवर्सिटी है अपने अर्थवरती कि आप ग्लोबल वरती। ठीक है, आ सर्वत जास्त जे है तो 3 लाख स्पीसीज ऑफ इन्सेक्ट अपने इन्सेक्ट बुक में दिल्ली है एक्जाम्पल एफिड्स सॉरी बीटल। ओके, बीटल सुधा का इन्सेक्ट है तशा प्रकार एक्जाम्पल अपने दिल्ली है। स्टूडेंट्स, बायोडायवर्सिटी जी डेफिनेशन है जी टर्म्स है ती सर्वत पहले जी संगित होती कि जैसेम हि टर्म्स पॉपुलराइज जाए होते थे होते एडवर्ड्स विल्सन्स। ओके, हिसुद्धा इम्पॉर्टंट है। तो बायोडायवर्सिटी वॉज पॉपुलराइज बाय साइंटिस्ट एडवर्ड्स विल्सन्स। ओके स्टूडेंट्स, खूब इम्पॉर्टंट है, नावावरती क्वेश्चन विचारले असतात तर लक्षात ठेवायचं, एडवर्ड विल्सन ने बायोडायवर्सिटी टर्म्स तयार केली होती किंवा पॉप्युलराइज केली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर बायोडायवर्सिटी जी आहे तिची स्टडी या 3 लेवलवरती केला जातो। ठीक आहे, किंवा 3 लेवलची डायवर्सिटी बघितली जाते, त्याच्यातली सर्वात पहिली जी आहे ती आहे जिनेटिक डायवर्सिटी, त्याच्यानंतर वरची जी लेवल येते त्याच्यामध्ये आपण स्पेसिस डायवर्सिटी बघतोय, आणि सर्वात वरची असते ती असते इकोसिस्टीम डायवर्सिटी किंवा इकोलॉजिकल बायोडायवर्सिटी किंवा त्याला कम्युनिटी बायोडायवर्सिटीसुद्धा म्हणतात। ठीक आहे, तो देर इज अ 3 लेवल्स ऑफ बायोडायवर्सिटी, 3 लेवल्स ऑफ बायोडायवर्सिटी। ओके, त्याच्यातली पहिली जी आहे दॅट इज अ जेनेटिक डायवर्सिटी। ओके, डायवर्सिटी म्हणजे व्हेरिएशन्स। बघा, डायवर्सिटी खूप ह्यूज आहे, खूप मोठी आहे, पण आपण जनरली जे काही डायवर्सिटी सांगतो ते स्पेसिसमध्ये सांगतो किंवा जी डायवर्सिटी आहे ती आपण स्पेसिस सांगतो किंवा ही स्पेसिस वेगळी आहे ती स्पेसिस वेगळी आहे, पण विदिन द स्पेसिससुद्धा आपल्याला व्हेरिएशन्स पाहायला मिळतात, डायवर्सिटी पाहायला मिळतात। ह्युमन बीइंगमध्ये सुद्धा जर एक ट्विन जर असतील, ओके ट्विन जर असतील तर त्याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटीज असतात, पण त्याला आपण डिफरन्स करू शकत नाही, त्याच्यामध्ये व्हेरिएशन किंवा डायवर्सिटी पाहायला मिळत नाही आपल्याला। पण या ट्विन्समध्ये सुद्धा ते सुद्धा एक्झॅक्टली सिमिलर नसतात, कुठे ना कुठे काही ना काही त्यांच्यामध्ये एक डिफरन्स तयार झालेला असतो, काही ते व्हेरिएशन झालेले असतात, आणि ते व्हेरिएशन कशामुळे होतात, जीन्समुळे होतात। ओके, दुसरं एक्झाम्पल म्हणजे रोजचं बघा, रोज जे प्लांट आहे तर जरी एका स्पेसिसचे रोज असतील तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कलरमध्ये फ्लॉवरचा जो कलर आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळतात, तर या कलरमध्ये जेव्हा चेंजेस येतात, काही रेड रोज असतात, काही व्हाईट रोज असतात, काही येलो रोजेस असतात, स्पेसिस सेम असते पण फ्लॉवर वेगवेगळ्या प्रकारचे येतात, ते कलरमध्ये येणारे जे चेंजेस आहेत तेसुद्धा एक प्रकारचं काय आहे, जेनेटिक व्हेरिएशन झालेलं आहे किंवा जीन्समुळे ते व्हेरिएशन येतात। ठीक आहे, तर विदिन द स्पेसिसमध्ये जे आपण हे व्हेरिएशन बघितले त्यालाच आपण म्हणतो आहे जेनेटिक डायवर्सिटी। ओके, तर काय डेफिनेशन होईल याची मग, सो इट इज अ व्हेरिएशन, इट इज अ व्हेरिएशन्स इन म्हणतो आपण म्हणून विदिन द स्पेसिस, विदिन द स्पेसिस दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक डायवर्सिटी। ओके, स्पेसिस स्पेसिसमध्ये नाही तर एका स्पेसिसमधल्या इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक डायवर्सिटी। ओके, तर जेनेटिक व्हेरिएशनचा एक प्रकारे इव्होल्युशनमध्ये खूप बेनिफिट आहे स्टुडंट्स। ओके, तर जे काही इव्होल्युशन होते ते होण्यासाठी काही फायदे या जेनेटिक व्हेरिएशनमुळे होत असतात, ते बेनिफिट्स आपण बघणार आहोत। तर बेनिफिट्स कशाचे बेनिफिट्स, जेनेटिक डायवर्सिटीचे बेनिफिट्स। ओके, सो जर एखाद्या स्पेसिसमध्ये जर जेनेटिक डायवर्सिटी असेल तर इट इज अ इनेबल इंडिव्हिज्युअल्स टू बेटर
ॲडॅप्ट. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे एखाद्या स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअलला जे काही इव्होल्युशन करायचं आहे किंवा एखाद्या ठिकाणी सर्वाईव्ह करायचं असेल, तर त्या सर्वाईव्ह करण्यासाठी त्याला ॲडॅप्टेशन करावं लागते, आणि ते ॲडॅप्टेशन करण्यासाठी एनेबल करतो आहे. एक बेनिफिशियल झालेलं आहे. दुसरं म्हणजे की हे जे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे, इट इज अ लीड, इट इज लीड टू स्पेसिफिकेशन्स. ओके, स्पेसिफिकेशन म्हणजे काय? मीन्स फॉर्मेशन ऑफ स्पेसिस. एका स्पेसिसमधून दुसरी स्पेसिस तयार होत असते स्टुडंट्स. ओके, एका स्पेसिसच्या काही इंडिव्हिज्युअलमध्ये जर नवीन जीन्स इंट्रोड्यूस झाले असेल किंवा जीन्समध्ये व्हॅरिएशन झालं असेल, तर ते ओल्ड वन जी स्पेसिस आहे त्याच्यामध्ये थोडेसे डिफरंट होतात, वेगळे होतात. म्हणजे अशाच प्रकारे एका स्पेसिसमधून नंतर दोन स्पेसिस तयार होतात, त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे, स्पेसिफिकेशन. म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी जर आली असेल जीन्समध्ये, तर त्याच्यामुळे स्पेसिफिकेशनसुद्धा होते. हा सुद्धा त्या स्पेसिससाठी काय बेनिफिट्स आहे, या दोन्ही गोष्टीमुळे इव्होल्युशनला मदत होत असते. ठीक आहे, तर या जेनेटिक डायव्हर्सिटीचे काही एक्झाम्पल्स आपल्या एन सी आर टी बुकमध्ये दिलेले आहेत, तसेच एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे, कारण एव्हरी एक्झाम्पल फ्रॉम द एन सी आर टी बुक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जेनेटिक डायव्हर्सिटीचे एक्झाम्पल आपल्या एन सी आर टी बुकमध्ये दिलेले आहेत, तेच आपल्याला बघायचे आहेत. तर पहिले एक्झाम्पल जे आहे ते आहे प्लांटचं, इज अ मेडिसिनल प्लांट आहे जे हिमालयावरती, हिमालयाचे माउंटन्स आहेत त्याच्यावरती पाहायला मिळते, पण त्या माउंटेनच्या वेगवेगळ्या रेंजवरती त्याची व्हॅरायटी आपल्याला पाहायला मिळते. जे काच व्हॅरायटीचे जे प्लांट हिमालयावरती नाही आहे, वेगवेगळ्या रेंजवरती त्याची आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळते या स्पेसिसमध्ये. आणि हा जो प्लांट आहे तो एक स्पेशल टाईपचं केमिकल सिंथेसिससुद्धा करतो आहे. प्लांटचं नाव आहे रोउल्फिया. ओके, रोउल्फिया उमायटेरिया. ओके, रोउल्फिया उमायटेरिया मेडिकल प्लांटचं नाव आहे. हे प्लांट तुम्हाला हिमालय रेंजवरती पाहायला मिळते, तिथे तुम्हाला त्याची जेनेटिक डायव्हर्सिटी पाहायला मिळेल. म्हणजे सेम प्लांट आहे पण जेनेटिकली ते डिफरंट आहे. जेनेटिकली डिफरंट असल्यामुळे ते जे केमिकल सिंथेसाइज करते आहे ते केमिकल्समध्ये त्या पोटेन्सीमध्ये आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय आहे, डिफरन्स आहे. ठीक आहे, तर हा केमिकल सिंथेसिस करतो आहे ज्याचं नाव आहे रेस्पिरिन. ओके, रेस्पिरिन हे केमिकल हा प्लांट सिंथेसिस करतो, जो एक प्रकारे सापाच्या विषाच्या विरुद्ध वापरल्या जाते, सापाचं विष उतरण्यासाठी यूज केल्या जाते. ठीक आहे, अँटीटॉक्झिनल केमिकल आहे, पण याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणि पोटेन्सीमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो ऑन द हिमालय रेंज. कॉन्सन्ट्रेशन्स आणि पोटेन्सी. ओके, त्याची पोटेन्सी आणि कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल आहे, फरक आहे. काही स्पेसिस जास्त पोटेन्शियली काम करतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, पण काही स्पेसिस जास्त पोटेन्शियली असेल आणि कॉन्सन्ट्रेशनसुद्धा जास्त असेल. ओके, जे व्हॅरिएशन आपल्याला त्याच्या कॉन्सन्ट्रेशन आणि पोटेन्सीमध्ये दिसते, केमिकलच्या कॉन्सन्ट्रेशन आणि पोटेन्सीमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, आणि ते का मिळते, कारण की त्या प्लांटमध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल दिलेले स्टुडंट आपल्याला, दॅट इज अ 50,000 स्पेसीस ऑफ राईस. ओके, आणि थर्ड एक्झाम्पल आहे 1,000 स्पेसीस ऑफ मँगो. तर हे तिन्ही एक्झाम्पल आपल्याला एन सी आर टीच्या बुकमध्ये दिलेले आहेत, आणि प्रत्येक एक्झाम्पल हे एन सी आर टीचं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला छोटीशी ट्रिक्स देणार आहे. तर ट्रिक्स तुमच्या लक्षात राहिली म्हणजे तुम्हाला नाव पाठ करायची गरज पडणार नाही. ट्रिक सिंपल आहे, दॅट इज अ रीमा डीड पी सी आर. ओके, रीमा नावाची मुलगी आहे जिने पी सी आर केलं. पी सी आर म्हणजे मला माहीत असेल, पी सी आर म्हणजे काय, पॉलिमर चेन रिॲक्शन. त्यांनी ते पिक्स मिळून केलं, प्रॅक्टिकल केलं पी सी आरचं. रिमा डीड द पी सी आर. ओके, तर या पी सी आरमध्ये पहिला जो आर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राईस. ओके, आर आहे म्हणजे काय, राईस. आणि राईसच्या किती स्पेसिस आहेत, 50,000. यम ए याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मँगो. ओके, मँगोच्या किती स्पेसिस आहेत, 1,000. पी सी आरवरून काय लक्षात ठेवायचं स्टुडंट्स, पीवरून लक्षात ठेवायचं आहे पोटेन्सी. ओके, पी मीन्स
पोटेन्सी जिथे अपन लिखल, ठीक है, पोटेन्सी आ सी वरुण लक्षा ठेवा है कॉन्सनट्रेशन, ओके, पी मी सी मीन वॉट कॉन्सनट्रेशन, आ पोटेन्सी आ कॉन्सनट्रेशन क्या तो रेस्पिरेन्सी, ओके, तो आर फॉर रेसर पीन, ओके, रेसर पीन की कॉन्सनट्रेशन और पोटेन्सी तुम्हारा डिफरन्स पहाय मिलते है, ठीक है। तो अशा प्रकार य ट्रिक्स करूँ तुम्हें सर्व एक्जाम्पल चांगल प्रकार लक्षा ठेवू शकता। स्टूडेंट सेकंड लेवल जी है ती है स्पेसिस डायवर्सिटी, स्पेसिस डायवर्सिटी, ओके। आता इतने सिंपल है कि हि जी डायवर्सिटी अपना पहाय मिलती है ती अपने विद इन स्पेसिस नहीं बनत, तो स्पेसिसमें पहाय मिलती, ओके, मजे दोन स्पेसिसमें जी डायवर्सिटी है तेल अपन मनना आहोत स्पेसिस डायवर्सिटी, ओके। तो सिंपल सिंपल जी टर्म है तो स्पेसिस डायवर्सिटी मे क्या है, इट इज अ वेरिएशन्स बिट्वीन स्पेसिस ऑफ गिवन यूनिट एरिया, ओके। बायोडायवर्सिटी म्हणजे पूर्ण ग्लोबल किंवा पूर्ण वर्ल्ड किंवा पूर्ण अर्थ कन्सिडर न करता पर्टिक्युलर एरियासाठी सुद्धा सांगितलं तरी सुद्धा ती बायोडायवर्सिटी आपण म्हणू शकतो, ठीक आहे। तर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे काही स्पेसिसमध्ये डायवर्सिटी आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेसिस डायवर्सिटी, ओके। ही जी स्पेसिस डायवर्सिटी आहे ही बघण्याच्या आपल्याला दोन टर्म्स बघायचे आहे, कारण की स्पेसिस डायवर्सिटी इज अ प्रोडक्ट ऑफ स्पेसिस डायवर्सिटी इज प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स, ओके। टू टर्म्स म्हणजे दोन टर्म्स आपण दोन डेफिनेशन बघणार आहोत, ज्या दोन डेफिनेशन म्हणजे की त्या दोन कंडिशनमुळे स्पेसिस डायवर्सिटी तयार होत असते, ठीक आहे। त्याच्यातली पहिली जी आहे दॅट इज अ स्पेसिस रिचनेस, ओके, आणि दुसरी जी टर्म्स आहे ती आहे स्पेसिस इवननेस, स्पेसिस इवननेस आणि स्पेसिस रिचनेस यांच्यामुळे स्पेसिस डायवर्सिटी तयार होते। त्यामुळे आपण सेंटेन्स घेतलेला आहे की स्पेसिस डायवर्सिटी इज अ प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स, ओके। आता बघू की स्पेसिस रिचनेस काय आहे आणि स्पेसिस इवननेस काय आहे, ठीक आहे। तर ज्यावेळी आपण एक गिवन पर्टिक्युलर युनिट एरिया घेणार आहोत एक्झाम्पलमध्ये, ठीक आहे, हा एक एरिया आहे आणि हा एक दुसरा एरिया, ठीक आहे। तर याच्यामध्ये लॉयन, टायगर, बर्ड्स, त्याच्यानंतर डियर्स, ओके, त्याच्यानंतर फॉक्स या स्पेसिस आहे, याला आपण नाव देऊ ए एरिया, ओके, आय बी एरिया। याच्यामध्ये सुद्धा लॉयन आहे, टायगर आहे, डियर आहे, एलिफंट्स आहेत, ओके, बर्ड्स आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर क्रोकोडाईल्स आहेत, त्याच्यानंतर जिराफ आहे, ओके। जर तुम्ही स्पेसिस काउंट केली तर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार 1 2 3 4 5, या एरियामध्ये किती स्पेसिस आहेत 5, आणि या एरियामध्ये किती स्पेसिस आहेत 1 2 3 4 5 6 7, ओके। तो कोणत्या एरियामध्ये जास्त स्पेसिस आहेत बीमध्ये, तर यालाच म्हणतात स्पेसिस रिचनेस, ओके, म्हणजे या एरियापेक्षा या एरियाची स्पेसिस रिचनेस जास्त आहे, ठीक आहे। तर याला आपण डेफिनेशनमध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिणार, तर स्पेसिस रिचनेस म्हणजे काय, इट इज अ नंबर, इट इज अ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, नंबर ऑफ स्पेसिस, नंबर ऑफ स्पेसिस इन गिवन एरिया, ओके। आणि जर एखाद्या एरियामध्ये नंबर ऑफ स्पेसिस जास्त असेल, ओके, मोर नंबर ऑफ स्पेसिस, तर तिथे काय असेल स्पेसिस रिचनेससुद्धा जास्त असेल, देन मोर नंबर ऑफ स्पेसिस
रिचनेस ओके आणि जितके जास्त स्पेसीज असतील तिथे तितकी जास्त तिथे डायव्हर्सिटी असेल, म्हणजे मोर नंबर ऑफ स्पेसीज मोर नंबर ऑफ स्पेसीज रिचनेस, आणि त्यामुळेच काय होईल मोर स्पेसीज डायव्हर्सिटी ओके. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड टर्म येते स्पेसीज इवननेस ओके. तर स्पेसीज इवननेस म्हणजे काय असते, इट इज अ प्रोपोर्शन नंबर ऑफ स्पेसीज. दोन एरिया आहेत ए आणि बी, याच्यामध्ये लॉयन टायगर डियर फॉक्स ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा आहे लॉयन टायगर डियर एलिफंट्स वगैरे ठीक आहे आणि बर्ड्स. यांचा जो नंबर आहे लॉयन आहेत 2, टायगर आहेत 4, डियर आहेत 8 आणि फॉक्स आहेत 10 ओके. इथे लॉयन्स आहेत 2, टायगर आहे 1, डियर आहेत 7, एलिफंट्स आहेत 5 ओके, बर्ड्स आहेत 1 ओके. तर बघा इथे नंबर जो आहे तो एक ऑड नंबर आहेत काही स्पेसीजचा एका एरियामध्ये आणि एका म्हणजे इवन्स आहेत ठीक आहे. तर एरिया एमध्ये जे काही ॲनिमल स्पेसीज आहेत त्याचा नंबर इवन्स आहे आणि या एरियामधले जे ॲनिमलच्या स्पेसीज आहेत त्यांचा नंबर जो आहे तो ऑड वन आहे ठीक आहे. तर याला म्हणता येईल की दिस एरिया इज द इवननेस एरिया ओके. इट इज अ स्पेसीज इवननेस ओके. आणि बी जो आहे दॅट इज अ स्पेसीज अन इवननेस ओके. तर या एरियातले जी स्पेसीनेस आहे स्पेसीज इवननेस आहे तो अन इवननेस आहे, कारण याच्यामध्ये नंबर काय इवन नाही आहेत ठीक आहे. तर याचा फायदा काय होतो, काय करायचं याचं स्टडी करायची बघा स्टुडंट्स. इथे काय नंबर जे इवनमध्ये आहेत काही सडन कंडिशनमध्ये इन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे एक तरी ॲनिमल याच्यात जर डिलीट झाला असेल किंवा निघून गेला असेल, कारण की जे ॲनिमल असतात ते फूड चेनमध्ये असतात, एक जरी त्यातला टॉपिक लेवल किंवा एखादा ॲनिमल स्पेसीज जर संपली असेल तर ती चेन तुटून जाईल आणि त्यामुळे जे इन्व्हायरमेंट आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल ठीक आहे. पण याच्यात जरी एक जरी ॲनिमल जर किल झाला असेल तरी इथे इव्हन नंबर असल्यामुळे तो नंबर काय केला होतं कंट्रोल केला जातो किंवा तिथे दुसरा ॲनिमल येऊन जाईल ठीक आहे. पण इथे तसं होत नाही. बघा टायगर लॉयन जे आहेत ते जर बर्डवरती फीड करत असतील आणि इथे जर बर्ड जर एक्झिट झाले ती स्पेसीज जर खतम झाली काही कारणानुसार तर त्याच्यामुळे काय होईल टायगरसुद्धा लुप्त होतील, लॉयन्ससुद्धा याच्यातून नष्ट होतील ठीक आहे. तर असा फरक येतो की इवननेस असेल तर जो काही स्पेसीज डिस्टर्ब होण्याचा जो धोका असतो तो इथे कमी होतो, पण स्पेसीज नंबर जर इवननेस नसतील इवन जर नसतील तर ते मात्र इथे धोका असतो की स्पेसीज एक जर नष्ट झाली असेल त्याच्यामुळे पूर्ण एरियातल्या स्पेसीवरती सुद्धा इफेक्ट होऊ शकतो ठीक आहे. त्यामुळे स्पेसीज इवननेस असणे गरजेचं आहे. जे स्पेसीज इवननेस जे असतात त्याच्यामुळे काय होते स्पेसीज डायव्हर्सिटी तयार होते, काय होते स्पेसीज डायव्हर्सिटी तयार होते ठीक आहे. सो स्पेसीज इवननेस लीड टू स्पेसीज डायव्हर्सिटी ओके. तर बघू आपण की स्पेसीज इवननेस म्हणजे काय असते. तर स्पेसीज इवननेस म्हणजे काय, इट इज अ नंबर ऑफ इट इज अ प्रोपोर्शनेटेड नंबर ऑफ इंडिविजुअल्स ऑफ डिफरंट स्पेसीज ॲट गिवन युनिट एरिया ओके. दॅट इज कॉल्ड एज अ स्पेसीज इवननेस ओके. तर स्पेसीज इवननेस लीड टू मोर स्पेसीज डायव्हर्सिटी ओके. याचे एक्झाम्पल्ससुद्धा आपल्याला दिलेले आहे एनसीईआरटी बुकमध्ये, तेच एक्झाम्पल इथे आपण बघणार आहोत ओके. तर स्पेसीज डायव्हर्सिटीचे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्या एनसीईआरटी बुकमध्ये, दॅट इज अ इन वेस्टर्न हिमालया
घाट हैज मोर स्पीसीज डाइवर्सिटी ऑफ एम्फीबियंस स्पीसीज दैन ईस्टर्न हिमालय घाट बस ईस्टर्न हिमालय घाट ओके ईस्टर्नपेक्षा वेस्टमध्ये एम्फीबियन स्पेसीसची खूप सारी तुम्हाला डायव्हर्सिटी स्पेसीस डायव्हर्सिटी पाहायला मिळते. ठीक आहे, नेक्स्ट जी लेवल आहे दॅट इज अ इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी ओके, तर इकोसिस्टीम डायव्हर्सिटी म्हणजे काय? इट इज अ डायव्हर्सिटी बिटवीन इको सिस्टीम्स. तर वेगवेगळ्या इको सिस्टीम ह्या एकमेकापासून डिफरंट असतात, डायव्हर्स असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते डायव्हर्सिटी पाहायला मिळते. ठीक आहे, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे की इंडिया, इन इंडिया एक्झाम्पलमध्ये बघायचं आपल्याला. इन इंडिया, इंडियामध्ये तुम्हाला खूप सारी डायव्हर्सिटी पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल डेझर्टसुद्धा इंडियामध्ये आहे. त्याच्यानंतर वेटलँड, त्याच्यानंतर हिस्टोरियन्स हिस्टोरियस, देन रेन फॉरेस्ट रेन फॉरेस्ट ओके, त्याच्यानंतर अल्पाईन माउंटन्स अल्पाईन्स माउंटन्स ओके, आणि लास्टला मँग्रोव्ज. एवढी सारी बायोडायव्हर्सिटी तुम्हाला इंडियामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, आणि याच ह्यूज बायोडायव्हर्सिटीमुळे भारताचा नंबर हे जगातले जे टॉप 12 कंट्रीज आहेत, टॉप 12 कंट्रीज आहेत, त्यांच्यामध्ये खूप सारी बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते. खूप सारी बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते, त्यामध्ये सुद्धा इंडियाचा नंबर लागतो. ओके, तर या सर्व डायव्हर्सिटी असलेल्या इंडियाची जर कंपेरिशन जर आपण दुसऱ्या देशासोबत केली, जसं की आपल्या इन्साइडर बुकमध्ये केलेलं आहे, ते इज अ स्कॅनेडियन स्कॅनेडिवियन्स नॉर्वे स्कॅनेडियन्स कंट्री लाईक अ नॉर्वे, याच्यासोबत आपण जर आपल्या इंडियाची कंपेरिशन केली तर त्याच्यापेक्षा आपल्या देशामध्ये जास्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तर दॅट इज कॉल्ड अ इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. स्टुडंट जर वर्ड जर म्हणलं तर वर्डमध्ये किती स्पेसीस आहेत, एकूण किती स्पेसीस आहेत आणि त्याच्यातले किती स्पेसीस ह्या सापडलेल्या आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे, हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. स्टुडंट्स आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे ग्लोबल बायोडायव्हर्सिटी. ग्लोबल बायोडायव्हर्सिटीमध्ये ग्लोबल बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की वर्ल्डमध्ये किती स्पेसीस आहेत किंवा किती स्पेसीस डिस्कवर झालेल्या आहेत आणि अजून किती स्पेसीस डिस्कवर करायच्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर एस्टिमेट नंबर जो आहे की इथपर्यंत आपण इतक्या ॲनिमल्स प्लांट स्पेसीस आपण शोधून काढलेल्या आहेत की ॲनिमलच्या स्पेसीस शोधलेल्या आहेत किंवा प्लांटच्या स्पेसीस शोधलेल्या आहेत. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू द IUCN according to IUCN ओके, तो नंबर आहे तो आहे 1.5 मिलियन्स ओके, पण IUCNचा लॉंग फॉर्म काय होतो आहे, इट इज अ इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन of nature and natural
रिसोर्सेस. ओके, तर या कम्युनिटीमुळे आपल्याला माहीत झालं की अर्थवरती किती स्पेसिस ह्या डिस्कवर केलेल्या किंवा फाऊंड झालेल्या आहेत. ठीक आहे, तर तो नंबर आहे 1.5 मिलियन्स. 1.5 मिलियन्स. ओके, एवढ्या स्पेसिस ॲनिमल्स अँड प्लांटच्या डिस्कवर झालेल्या आहेत. तर ज्या लॉन्ग फॉर्मवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर काही ऑप्शनमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर इथपर्यंतच तुम्हाला ऑप्शन दिलं असेल, आणि सेकंड ऑप्शनमध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस दिलेलं असेल, तर पहिला ऑप्शन न चूज करता सेकंड ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचा बरोबर राहील. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू द IUCN 1.5 मिलियन्स या डिस्कवर केलेल्या आहेत, पण अजून किती स्पेसिस डिस्कवर व्हायच्या राहिल्या आहेत तो नंबर बऱ्याचशा सायंटिस्टनी सांगितलेला आहे. त्यांच्यानुसार जवळपास ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटी जी आहे ती 20 to 50 मिलियन्स आहे. ठीक आहे, पण जो कन्झर्वेटिव्ह अँड सायंटिफिकली साऊंड इस्टिमेट नंबर जो आहे तो आपल्याला रॉबर्ट मेने दिलेला आहे. रॉबर्ट मे इट इज अ सायंटिस्ट. ओके, तर अकॉर्डिंग टू द रॉबर्ट मे त्यांच्यानुसार त्यांनी जो नंबर दिलेला आहे दॅट नंबर इज व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह अँड सायंटिफिकली साऊंड इस्टिमेट. ओके, आणि त्यांच्यानुसार हा जो नंबर आहे तो आहे 7 मिलियन्स. ओके, तर ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटी जी आहे ती आहे 7 मिलियन्स. ओके, तर 1.5 मिलियन्स डिस्कवर झालेले आहे, तर रिमेनिंग जी आहे ती 7 मिलियन्स अजून डिस्कवर व्हायची बाकी आहे. ठीक आहे, जेवढ्या काही स्पेसिस आपल्या अर्थवरती आहेत त्यांचा स्टडी केला गेला तर त्याच्यावरून असं लक्षात आलं आहे की जेवढ्या काही 1.5 मिलियन स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये 70% जे स्पेसिस आहेत त्या स्पेसिस आहेत ॲनिमलच्या. ठीक आहे, 70 मिलियन. ओके, 70% स्पेसिस ज्या त्या ॲनिमलच्या किंवा मोर दॅन 70 स्पेसिस ज्या त्या ॲनिमलच्या आणि मोर दॅन 20% स्पेसिस ज्या आहेत त्या प्लांटच्या आहेत. ठीक आहे, बघा प्लांटच्यापेक्षा ॲनिमलच्या स्पेसिस जास्त आहेत, याच्यामागे रिझनसुद्धा जे आहेत कारण की इव्होल्युशनमध्ये या प्रकारे या स्पेसिस जास्त तयार झालेल्या आहेत, कारण की प्लांट जे आहेत ते एकाच ठिकाणी राहतात, कारण त्यांना जे काही इन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत त्याला फेस करावं लागते. फेस झालं नसेल तर त्याला ते तिथे टिकू शकत नाही आणि त्यामुळे ती स्पेसिस नष्ट होऊन जाते. पण ॲनिमलचं तसं नाही, ते जर त्या एरियामध्ये फिट नाही झाले त्या इन्व्हायरमेंटला ते सुटेबल नसतील तर ते तिथून ते मायग्रेशन करतात आणि कुठे ना कुठे जाऊन ते स्वतःला सेटल करून घेतात. त्यामुळे ॲनिमलच्या स्पेसिस जास्त आहे आणि प्लांटच्या स्पेसिस कमी आहे. ठीक आहे, आणि ॲनिमलच्या स्पेसिसमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा 70% हे इन्सेक्ट्स आहेत आणि रिमेनिंग अदर ॲनिमल्स आहेत. ठीक आहे, ते असं म्हणता येईल की इन्सेक्ट्स या अर्थवरती एक क्षेत्रीय राज्य आहे, म्हणजे एका क्षेत्रीतून ते राज्य करतात, इतके जास्त स्पेसिस आहेत. आणि तुम्ही जर एखाद्या एरियाचे जर ॲनिमल काढले, समजा सपोज करा की एखादा प्लेस आहे आणि त्या प्लेसमध्ये 10 ॲनिमल्स आहेत, तर या 10 ॲनिमल्समध्ये तुम्हाला 7 हे इन्सेक्ट्स मिळणार. 7 जे असतील त्याच्यातले ॲनिमल ते इन्सेक्ट असतील आणि 3 हे अदर असतील. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला लक्षात की इन्सेक्टच्या हिशामध्ये किती प्रकारे डायव्हर्सिटी आहे. ठीक आहे, तर या 20% स्पेसिसमध्ये तुम्हाला प्लांटच्या वेगवेगळ्या स्पेसिस पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल अल्गी, फंजा. ओके, देन ब्रायोफायटा, देन एंजियोस्पर्म. ओके, एंजियोस्पर्म्स, देन जिम्नियोस्पर्म.
या सर्व स्पेसिस तुम्हाला या प्लांट्समध्ये पाहायला मिळतो. ओके, तर 20%पेक्षा जास्त स्पेसिस प्लांट्स असतात ज्याच्यामध्ये अल्गी, फंजा, ब्रायोबॅटा, एंजियोस्पर्म आणि जिम्नियोस्पर्म असतात. ओके, ॲनिमलमध्ये खूप सारे स्पेसिस आहेत आणि त्याच्यात 70% स्पेसिस या इन्सेक्ट्स आहेत. स्टुडंट्स, अजून जर इंटरेस्टिंग फॅक्ट जर सांगायचं झाले तर ती आहे फंजाबद्दल. ओके, द टोटल नंबर ऑफ फंजा स्पीसीज ऑफ वर्ल्ड इज मोर दॅन द कंबाइन टोटल ऑफ मॅमिलियन रिप्टाइल्स अँड एम्फिबियन्स आणि लास्टला फिशेस. जेवढा फिशेस, अँफिबियन्स, मॅमल्स आणि रेप्टाइल्स यांच्या टोटल स्पेसिस असतील त्याच्यापेक्षा जास्त नंबर जो आहे तो फंजल स्पेसिसचा आहे इन द वर्ल्ड. ओके, तर एव्हरी वर्ड्स इन दिस सेंटेंस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक वर्डवरती मला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा इम्पॉर्टंट लाईन्स आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, आपल्या NCERT बुकमध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेली आहे ते आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर या फिगरवरसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स विचारले जातात, तर ती फिगर आपल्याला पाठ असणे गरजेचं आहे. ठीक आहे, तर ही कशी पाठ करायची त्याबद्दल मी तुम्हाला काही ट्रीसुद्धा देणार आहे ज्यामुळे ती डायग्राम लक्षात ठेवायसाठी तुम्हाला खूप मदत होईल. ठीक आहे, तर तीन फिगर दिलेले आहेत. एक ॲक्च्युली इट इज अ पाय डायग्राम, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते. तर एक इनव्हर्टिबेट्स, दुसरं व्हर्टिबेट्स आणि प्लांट्स. ओके, तर वन बाय वन फिगर आपण इथे स्टडी करूया. ठीक आहे, वन बाय वन आपण बघू. तर पहिला जो सर्कल आहे हा आहे इनव्हर्टिबेटचा. ओके, इनव्हर्टिबेट्समध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन दाखवलेले आहेत ते अशा प्रकारे दाखवलेलं आहे. तर लार्ज पोर्शन जो आहे तो इन्सेटने ऑक्युपाय केलेला आहे. ओके, तर सुरुवातीला इन्सेट आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. हा जो पोर्शन आहे तो इन्सेटचा आहे. सेकंड नंबर जो आहे तो आहे अदर ॲनिमल्स, तर त्यासाठी तुम्ही मधोमध रेष सोडून घ्यायची आहे. सॉरी, ओके, तर हा पोर्शन आहे अदर ॲनिमल्सचा. तर याला आपण लेबल करू ए, हा झाला बी, आणि याच्यामध्ये थर्ड नंबरला आहे. ओके, तर हा पोर्शन मॅक्झिमम असला पाहिजे आणि हा पोर्शन कमी असला पाहिजे. ठीक आहे, तर हा येईल सी आणि हा डी. ओके, तर स्टुडंट्स हे आपण लेबलिंग केलं आहे पण हे लेबल काय आहे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर ए काय आहे? ए इज अ इन्सेक्ट. ओके, म्हणजे मॅक्झिमम पोर्शन जो आहे इन्सेक्टचा आहे. सेकंड नंबरवर येतात बी, जे अदर इनव्हर्टिबेट्स आहेत. अदर इनव्हर्टिबेट्स. सी येतो आहे मोलुस्का. ओके, आणि डी हा येतो आहे क्रस्टियो. ओके, तर मी अशा प्रकारे घेतलेलं आहे ज्या प्रकारे त्यांचं प्रोपोर्शन जास्त आहे. सर्वात जास्त इन्सेट, दोन नंबरवरती अदर इनव्हर्टिबेट्स ॲनिमल्स, तीन नंबर येतील मोलुस्का आणि चार नंबर आहे क्रस्टेशियन्स. ओके, आणि त्यानुसारच आपण हा ग्राफ काढलेला आहे. सर्वात मोठा पोर्शन इन्सेक्ट्स आहे, नंतर येतो आहे अदर ॲनिमल्स, आणि नंतर येतो आहे मोलुस्का, आणि तिसरं आहे लास्टला क्रस्टेशियन्स. ओके, तर हे नाव लक्षात ठेवण्यासाठी आपण स्पेशली इथे एक ट्रिक्स यूज करणार आहोत. तर स्टुडंट्स हे नाव लक्षात ठेवण्यासाठी जी ट्रिक्स आहे ती अशी आहे, इंडिया वन ऑफ द मॉडर्न कंट्री. ओके, ट्रिक्स आहे स्टुडंट्स.
दिस इज द ट्रिक्स. ओके तर सर्वात जास्त काय आहे इन्सेक्ट्स. ओके तर फ्रॉम इंडिया किंवा आयवरून लक्ष ठेवायचे इन्सेक्ट्स. ओके सेकंड नंबरवर येतात अदर ॲनिमल्स. ओके तर वनपासून लक्ष ठेवायचं आहे अदर ॲनिमल्स. ओके ओपासून अदर ॲनिमल्स लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे सर्वात जास्त पोर्शन जो असेल बाकीच्यापेक्षा तो असेल अदर ॲनिमल्सचा. नंतर मॉडर्नवरून लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला यम फॉर दिस वन मोलुस्का. ओके काय लक्षात ठेवायचं आहे मोलुस्का. ठीक आहे आणि कंट्रीवरून लक्ष ठेवायचं आहे सी आर डी क्रस्टेशियन्स. ओके क्रस्टेशियन्स. ओके सीवरून ठेवायचं आहे क्रस्टेशियन्स म्हणजे डी. ओके सर्वात लहान. तर ही ट्रिक झाली इनवर्टिब्रेटसाठी. त्याच्यानंतर आपण बघू वर्टिब्रेटसाठी. ओके वर्टिब्रेटचा जे ग्लोबल सर्वात मोठा पोर्शन जो आहे तो फिशेसचा आहे. ओके फिशेस. ओके ह्याच्यामध्ये आपण एक या सेकंड पोर्शनला आपण सेंटरला डिवाइडेड करून घेऊया. तो सर काय करायचं आहे की वरची साईड जास्त द्यायची खाली कमी करायचं म्हणजे बिलकुल सारखं डिस्ट्रीब्यूट नाही करायचं. याला वरचा भाग जास्त असला पाहिजे खालचा भाग थोडा कमी असला पाहिजे आणि देन सेंटरमधून दोन लाईन वरती आणि एक खालती अशी ओढून घ्यायची आहे. ठीक आहे कारण याच्यामध्ये आपल्याला लहान मोठे भाग दाखवायचे. ठीक आहे तर इथे आपल्याला आता बर्ड्स दाखवायचे सेकंड नंबरवरती. तर हा रिज काय आहे ते थोडीशी आपण वरती घेऊया. ठीक आहे कारण याच्यापेक्षा हा मोठा वाटला पाहिजे. तर दिस वन इज द बर्ड्स. ओके देन थर्ड नंबरवर जे आहे थर्डवरती आपल्याला दाखवायचं आहे रेप्टाईल्स. ठीक आहे हे असतील रेप्टाईल्स. नंतर या नंबर येतो आहे ॲम्फिबियन्सचा. ठीक आहे इथे बसत नाही आहे मी खाली लिहितो. ठीक आहे हा जो पोर्शन आहे तो आहे ॲम्फिबियन्स. ओके आता राहिला मॅमल्स. तरी असेल मॅमल्स. ओके तर याच्यापेक्षा थोडा छोटा जो पोर्शन असेल तो रेप्टाईल्स असेल. रेप्टाईलपेक्षा छोटा ॲम्फिबियन्स असेल. ॲम्फिबियन्ससुद्धा छोटा जो असेल तो असेल मॅमल्स. ओके तर अशा प्रकारे आपल्याला याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. सर्वात मोठा फिशेस, त्याच्यानंतर दोन नंबर असेल बर्ड्स, बर्डपेक्षा छोटा लहान रेप्टाईल्स, रेप्टाईल्सनंतर ॲम्फिबियन्स आणि सर्वात लहान जो असेल तो असेल मॅमल्स. ओके तर इथे मॅमल्स आपल्याला थोडा मोठा दिसतो आहे त्याला लहान करूया. ओके अशा प्रकारे थोडा आणखी लहान करूया ना. ठीक आहे बर्डचा सेकंड नंबर होतील तीन रेप्टाईल्स मग ॲम्फिबियन्स आणि मॅमल्स. ओके आता फिगर ॲक्युरेट आहे. ठीक आहे आता याची ट्रिक्स बघूया. आहे फेसबुकवर राम आहे. ओके राम नावाचा कोणी मुलगा आहे त्याचं फेसबुकवरती अकाउंट आहे. ठीक आहे तर इथे आपल्याला फेस पहिला वर्ड जो आहे तो आहे फेस. फेसवर लक्ष ठेवायचं आहे फिशेस. ओके दुसरं वर्ड आहे बुक्स. बुक्सवरून लक्ष ठेवायचं आहे आपल्याला बर्ड्स. ओके तर फर्स्ट फिशेस असेल सेकंड बर्ड्स पोर्शननुसार. त्यानंतर राम, रामचा पहिला लेटर आहे आर. आर म्हणून लक्ष ठेवायचं आहे रेप्टाईल्स. ओके देन थर्ड येतो आहे ए. एवरून लक्ष ठेवायचं तुम्हाला ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स. ओके आणि शेवटी राहिला यम. यमवरून लक्ष ठेवायचं तुम्हाला मॅमल्स. ओके वन फिश, सेकंड बर्ड, थर्ड रेप्टाईल्स, फोर्थ ॲम्फिबियन्स आणि फिफ्थ मॅमल्स. ओके ट्रिक्स काय आहे फेसबुकवर राम आहे. ठीक आहे फेसबुकवर राम आहे. फिश, बर्ड्स, रेप्टाईल्स, ॲम्फिबियन्स अँड मॅमल्स. ओके त्याच्यानंतर तिसरा, तिसरा जो आहे तो आहे प्लांट्सचा. ठीक आहे इट इज फॉर द प्लांट्स. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला दोन मोस्ट पोर्शन इथे तयार करायचे आहे. ठीक आहे
तर हा जो पोर्शन असेल हा असेल एंजियोस्पर्मचा, एंजियोस्पर्म्स ओके फ्लॉवरिंग प्लांट्स, आणि हा असेल फंजा ओके. एक मॅक्झिमम पोर्शनमध्ये डिवाइड करायचा आहे हा, अशापेक्षा हा कमी असेल ठीक आहे. समजा आपल्याला एक मॅक्झिमम पोर्शन दाखवायचं आणि एक लहान पोर्शन दाखवायचं ठीक आहे. असेल हा असेल अल्गी ठीक आहे, लायकेन्स हा जो आहे हा लायकेन्स आहे, हा अल्गी आहे, मॉसेस आणि हा जो आहे तो आहे फर्न्स अँड एरियस ओके. पुन्हा आता बघू, सर्वात पहिला असेल एंजियोस्पर्म, त्याच्यानंतर फंजा, त्याच्यानंतर अल्गी, त्याच्यानंतर मॉसेस, फर्न्स अँड लिचेन्स, आणि सर्वात लहान असेल लायकेन्सचा ओके. तर याला कशा लक्षात ठेवायचं आहे, त्याची सुद्धा एक ट्रिक्स देते मी तुम्हाला. तर ट्रिक्स आहे स्टुडंट्स, अंगद अंगद इज फनी बॉय, फनी गाय अँड अली इज मोस्ट फेमस अँड लाईकेबल ओके. तर स्टुडंट्स ट्रिक्स आहे अंगद, अंगद नावाचा मुलगा आहे जो खूप फनी आहे ओके. तर फनीमध्ये डबल एन, फनी गाय आहे ओके. आणि अली जो दुसरा मुलगा आहे तो खूप फेमस आणि लाईकेबलचा आहे, सर्वांना तो आवडतो आहे ठीक आहे. तर अंगदवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एंजियोस्पर्म्स ओके. अंगदवरून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, एंजियोस्पर्म म्हणजे पहिला नंबर जो येतो तो एंजियोस्पर्मचा येतो ठीक आहे. देन सेकंड इज अ फनी वर्ड, तर फनीवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फंजा, तर सेकंड वर्ड जो आहे तो फंजा ओके. तर अलीवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अल्की ओके, तो थर्ड नंबर येईल अल्की ओके. आणि मोस्टवरून लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मॉसेस, मॉसेसचा नंबर येईल फोर ओके. आणि फेमसवरून लक्षात ठेवायचं तुम्हाला फर्न्स अँड अलिन्स ओके, तर हा झाला फिफ्थ नंबर. आणि लास्टला लायकेबल्स, लायकेबल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लायकेन्स ओके. तर मॅक्झिमम पोर्शन आहे एंजियोस्पर्म, सेकंड नंबर येतो आहे फंजा, थर्ड नंबर अल्गी, फोर्थ नंबर मॉसेस, फिफ्थ नंबर फर्न्स अँड अलिन्स, आणि लास्टला येतो आहे लायकेन्स ओके. अशाच प्रकारे फिगरसुद्धा ड्रॉ करायची आहे आणि ट्रिक्सवरून त्यांची नावं लक्षात ठेवायची आहे, कारण की फिगरवरती सुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतो ठीक आहे स्टुडंट्स. स्टुडंट्स आत्ताच आपण ग्लोबल बायोडायव्हर्सिटीची काही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलेलं आहे ठीक आहे. एक गोष्ट जर लक्षात घेतली तर ती अशी की आपण सर्व फक्त युकॅरिओटिक स्पेसिस बघितल्या, प्रोकॅरिओटिक स्पेसिसबद्दल काही इस्टिमेशन आपल्याला याच्यामध्ये दिसलं नाही आहे. तर सायंटिस्टनी प्रोकॅरिओटिकचं जे इस्टिमेशन आहे अबाउट द बायोडायव्हर्सिटी ते का नाही दिले, त्याच्यामागे काय रिझन्स आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम्स होते. तर मेनली त्यांना दोन प्रॉब्लेम फेस करायला लागले, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये प्रोकॅरिओटिकचं कोणत्या प्रकारचं इस्टिमेशन दिसत नाही आहे. त्यातला पहिला जो प्रॉब्लेम होता दॅट इज अ कन्व्हेन्शनल टॅक्झोनॉमिकल मेथड आर नॉट सुटेबल फॉर द मायक्रोबियल स्पेसिस ओके, मायक्रोबियल स्पेसिस आयडेंटिफिकेशन्स ओके. मायक्रोबियल स्पेसिस आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जे काही कॉन्व्हेन्शनल टॅक्झोनॉमिकल मेथड्स आहेत ठीक आहे, कारण की जेवढे काही ॲनिमल स्पेसिस आहेत किंवा प्लांट स्पेसिस आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्झोनॉमिकल मेथडचा यूज करून ते आपण आयडेंटिफाय करू शकतो, जी ती आपली परंपरा आहे. पण त्या पद्धतीने आपण मायक्रोबियल स्पेसिसला आयडेंटिफाय करू शकत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. सेकंड म्हणजे मोस्ट ऑफ स्पेसिस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स
आर नॉट कल्टिवेटेड इन लेबोरेटरी. ओके, जर याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर ते आपल्याला लॅबोरेटरीमध्ये ग्रो करावं लागतील आणि नंतर त्यांचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येत असतं. ठीक आहे, पण मायक्रोच्या बरेच ज्या स्पेसिस आहेत त्या बिलकुलही लॅबोरेटरीमध्ये कल्टिवेट करता येत नाही आहे, त्यामुळे त्यांना ओळखणं फार कठीण आहे. तर ड्यू टू दीज टू प्रॉब्लेम्स जे काही बायोलॉजिस्ट आहेत त्यांना बऱ्याचशा प्रोबायोटिक सेलच्या ज्या स्पेसिस आहेत ते आयडेंटिफाय करता येत नाही आहेत, त्यामुळे आपण याचं एस्टिमेशन दिलेलं नाही आहे. ठीक आहे, जर आपण याला एस्टिमेशन जर करू शकलो अकॉर्डिंग टू द देअर बायोमॉलिक्युल्स, ओके, त्यांच्या बायोमॉलिक्युलच्या पद्धतीने जर आपण त्याची डायव्हर्सिटी जर ओळखली त्यानं जर आपण त्याचं आयडेंटिफिकेशन जर केलं, इट इज नॉट पॉसिबल, ते करणं काही सोपं नाही आहे. पण सपोज जर केलं तर जे प्रोकॅरियोटिक्सचे आपल्याला मिलियन्स ऑफ स्पेसिस इथे सापडू शकतं. स्टुडंट्स, आपण आताच ग्लोबल बायोडायव्हर्सिटीबद्दल बोललेलो आहोत की ग्लोबल बायोडायव्हर्सिटीमध्ये किती स्पेसिस आहेत आणि अजून किती स्पेसिस डिस्कवर करायच्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे, पण जर आपल्या इंडियाबद्दल जर आपण बोललो तर आपल्या इंडियाचा जो पोर्शन आहे तो इंडिया हॅज ओनली 2.4% वर्ल्ड लँड एरिया. ओके, वर्ल्ड लँड एरिया. ओके, जगाचा जो 2.4% एरिया आहे तो भारतामध्ये येतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जी ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटी आहे, ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटी आहे, ठीक आहे, तर या ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटीमधलं 8.1% डायव्हर्सिटी ही इंडियामध्ये आहे. ठीक आहे, सो इट इज इम्पॉर्टंट, ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जगाचा जो काही लँड एरिया आहे त्याच्यामधला 2.4% एरिया हा भारतात येतो, आणि जेवढी काही स्पेसिस डायव्हर्सिटी आहे वर्ल्डमध्ये, ग्लोबल स्पेसिस डायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये 8.1% ही इंडियाची आहे. ठीक आहे, इंडियामध्ये सुद्धा आहे, आणि त्यामुळे जगाचे जे मेजर 12 कंट्रीज आहेत, मेजर कोणती कंट्री, ज्या कंट्रीमध्ये जास्तीत जास्त स्पेसिस डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यामध्ये भारताचा नंबरसुद्धा लागतो. ठीक आहे, यामध्ये जवळपास 45,000 प्लांट स्पेसिस आहेत. ओके, अँड ट्वाईस ॲज मोर ॲनिमल स्पेसिससुद्धा आहे, याच्यापेक्षा जास्त ॲनिमल स्पेसिससुद्धा आहे इंडियामध्ये. ओके, तर एवढ्या स्पेसिस इंडियामध्ये फाऊंड केलेल्या आहेत किंवा डिस्कवर केलेल्या आहेत किंवा सायंटिस्टने शोधून काढलेल्या आहेत, अजूनसुद्धा त्याला शोधायचं आहे. ठीक आहे, पण याच्यापेक्षा आणखी किती स्पेसिस शोधायच्या राहिल्या इंडियामध्ये ते जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी आपण रॉबर्ट मे यांनी जो इस्टिमेट दिले आहे आपल्याला, ग्लोबल इस्टिमेट, ठीक आहे, त्या ग्लोबल इस्टिमेटने जर आपण विचार केला रॉबर्ट मेच्या म्हणण्यानुसार जेवढ्या स्पेसिस शोधल्या गेल्या त्या आहे 22%. ओके, जवळपास 22% स्पेसिस आपण डिस्कवर केलेल्या ग्लोबल, अजून बाकीच्या शोधाच्या राहिल्या. त्या एस्टिमेटनुसार इंडियामध्ये आपल्याला 1,00,000 प्लांट स्पेसिस मिळतील अजून, आणि 3,00,000 ॲनिमल स्पेसिस आपल्या अजून शोधायच्या राहिलेल्या आहेत. ओके, ते नंबर इम्पॉर्टन्स आहेत, त्याच्यावरती आपला डायरेक्ट क्वेश्चनसुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर दिस इज अवर टॉपिक.